लोकसभा प्रमाणे महाविकास आघाडी विधानसभेला सामोरी जाणार। विधानसभा निवडणुका संयुक्त रित्या लढवणार। पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाणांची माहिती। लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली होणार होत्या। फडणवीसांचे होते दंगली घडवण्याचे आदेश। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप। हा सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न, मुनगंटीवारांचा आरोप। सांगली लोकसभेतील सोसाव्या लागलेल्या त्रासाचे उत्तर लवकरच जाहीर सभेतून देणार। विश्वजित कदमांचा इशारा। निवडणुकीत खडे टाकण्याचं काम केलं, त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं। जयंत पाटलांवर रोख असल्याची चर्चा। वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे। कणकवलीत झळकले शिवसेनेचे बॅनर। बॅनरवर उदय सामंत, किरण सामंतांचा फोटो। सामंतांचा इशारा कुणाला याची चर्चा। शाळेच्या पहिल्याच दिवशी एक राज्य एक गणवेश धोरणाचा फज्जा। जी 24 तासच्या बातमीची विरोधी पक्षनेत्याकडून दखल। विधान परिषदेत गणवेशाचा मुद्दा मांडणार दानवेंचं आश्वासन। आजपासून 54 जीवनावश्यक औषधं स्वस्त। डायबिटीस, अँटीबायोटिक्स, मल्टीव्हिटॅमिन्सच्या किमती घटल्या। देशभरातील 10 कोटींहून अधिक मधुमेही रुग्णांना होणार लाभ।